लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। बीजेपी विधायक मंदाताई मात्रे ने आज एनएमएमसी आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात की और बाढ़ग्रस्तों के लिए 1 करोड़ की मदद निधि दिलाने की मांग की। तमाम बीजेपी पदाधिकारियों के साथ आयुक्त से मिलने पहुंची बीजेपी विधायक मंदा मात्रे ने नेरुल के सेक्टर 50 में मेडिकल कॉलेज का काम शुरू कराने, मनपा मुख्यालय को संभाजी राजे महाराज का नाम दिलाने प्रस्ताव बनाने और तुर्भे स्लम इलाकों में हॉस्पिटल और शमशान भूमि की स्थापना कराने समेत नवम्बई की तमाम नागरिक समस्याओं को लेकर चर्चा की। इसके साथ ही उन्होंने कोरोना वैक्सीनेशन को बढ़ाने और कुकसेत गांव समेत दूसरे गांव थानों के लिए प्रॉपर्टी कार्ड देने संबंधी कई मुद्दों के समाधान की भी मांग की। देखिए रिपोर्ट। बीजेपी विधायक मंदाताई महात्रे ने आज नवम्बई मनपा आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात की और मनपा मुख्यालय को संभाजी राजे महाराज का नाम देने के लिए जल्द प्रस्ताव बनाकर शासन को देने की मांग की। इस अवसर पर उन्होंने गांव थानों के लिए प्रॉपर्टी कार्ड देने, कोरोना वैक्सीनेशन केंद्र बढ़ाने, तुर्भे के स्लम इलाकों में हॉस्पिटल का जल्द निर्माण करने और शमशान और दफन भूमि के लिए जमीन सुनिश्चित करने को जरूरी बताया और आयुक्त से जल्द पहल करने को भी कहा। नेरुल सेक्टर 50 में प्रस्तावित मल्टी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल का मुद्दा यहां सुर्खियों में रहा। मंदाताई मात्रे ने इसके निर्माण की प्रक्रिया जल्द शुरू करने की मांग करते हुए विश्वास जताया कि इसके निर्माण से जहाँ युवाओं को प्रशिक्षण मिलेगा वहीं स्थानीय लोगों को रोजगार के साधन भी उपलब्ध होंगे। दूसरी आज हमें मांगने के लिए संभाजी महाराज धर्मवीर त्याच्या नामकरणाचा प्रस्ताव सुद्धा तयार करून तो शासनाला ताबडतोब पाठवण्यात यावा। तुम्हाला माहिती आहे की मध्यंतरी मी आपल्याला सांगितलं होतं की सेक्टर 50 मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल हे दीपक पवारच्या विभागामध्ये आम्ही जागेचं संपूर्ण सिडको MD असतील किंवा पालिका आयुक्त असतील यांनी मिळून आज प्रस्ताव तयार झालेला आहे। नव्या मुंबईमध्ये सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल मेडिकल कॉलेज या गेल्या अनेक वर्षापासूनची जी 14 माझी मागणी होती ती आता पूर्ण होत आहे आणि ह्या गोरगरीब लोकांना एक मोठा दिलासा मिळेल आणि हजारो लोकांच्या हाताला काम मिळेल। लसीचा पुरवठा फार कमी आहे, 1 नंबर लस मिळाली तर 2 नाही मिळत 2 मिळाले तर 1 नाही मिळत, ती रेग्युलर मिळावी आणि गरजेपोटी बांधलेली ती 450 घरं ती गरजेपोटीची नाही, अनियमित घर आहेत ज्यांना नियमित करायचं आहे ते पालिका करत नाही, शुल्क करत नाही, त्याच्यामुळे त्या घरांना जो ट्रिपल टॅक्स लावलेला आहे तो टॅक्स माफ करून ताबडतोब कोर्टाला तसं पत्र द्या तुम्ही की त्यांना गावठाणचं टायटल लावा। मनपा आयुक्त से चर्चा के दौरान बीजेपी के जिलाध्यक्ष रामचंद्र घरत, महामंत्री विजय घाटे, डॉक्टर राजेश पाटिल, डॉक्टर जयाजी नाथ, सुनील पाटिल और युवा नेता पांडुरंग आमले खास तौर पर मौजूद थे। इस दौरान विधायक मंदाताई मात्रे ने महाराष्ट्र के बाढ़ग्रस्त इलाकों के नागरिकों की मुसीबत का हवाला देते हुए उन्हें राहत दिलाने मनपा के जरिए 1 करोड़ की सहायता निधि देने की भी मांग की। बीजेपी नेता ने कहा कि मनपा हर बार पड़ोसी इलाकों में मदद देती रही है, इसलिए बाढ़ग्रस्त लोगों को आज मदद देने की जरूरत है। उन्होंने बारिश के दौरान तुर्भे जैसे पहाड़ी इलाकों में होने वाले लैंडस्लाइड के संभावित खतरे को देखते हुए वहां आपदा से निपटने निवारा केंद्र बनाने पर भी जोर दिया। पूर्ण महाराष्ट्र मध्ये आपल्याला माहिती आहे पुराने सगळं थैमान घातलेलं आहे, पुराने सगळं हाहाकार माजलेला आहे, अनेक लोकांची जीवितहानी झालेली आहे आणि आपलं एक बाजूवाला म्हणून कर्तव्य असतो, आपण नेहमी शेजाऱ्यांवर संकट आल्यावर आपण धावून जातो। आज मी महानगरपालिकेचे आयुक्त साहेब अभिजित बांगर साहेब यांच्याकडे आम्ही सगळ्यांनी मिळून 1 कोटी रुपये या पूरग्रस्तांना देण्यात यावे असं 1 कोटीची मागणी आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज पालिका आयुक्तांना केलेली आहे आणि ती त्यांनी मान्य केलेली आहे। आपण बघता या पुरामुळे अनेक लोक आज मृत्युमुखी पडले, मुंबईला दुर्घटना झाली, मग डोंगरावरती राहणारी लोक असतील, नदी नाल्यांजवळ जाणारी, आपल्याला माहिती आहे तुर्भा MIDC मागे नाल्याला पूर आला आणि रात्रीत अनेक लोक वाहून गेले आणि घरं वाहून गेली। मोडकळीला धोकादायक असलेल्या इमारती आहेत पण यांच्यासाठी कुठेही निवारा केंद्र नाही, इकडे आपत्ती आली संकट आलं तर या लोकांनी कुठे जायचं? तुर्भा MIDC जे झोपडपट्टी आहे त्यांना हॉस्पिटल पाहिजे, खरी गोष्ट आहे,
मी बरेच वर्षापासून मागतो, त्यांनी मागितली आणि जिल्हा परिषदेचं जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याच्यावर बनवा. शिडकोच्या जागा भूखंड असतील पब्लिक युटिलिटीसाठी ते मला देतील आणि ते आपण त्याच्याकडे मागणी करू. ब्युरो रिपोर्ट, टी व्ही वन इंडिया.